थांबवते. ही दोन दृश्य आपण एकदा दाखवूया प्रेक्षकांना. एकीकडे राज ठाकरे यांचा ताफा निघालेला आहे ईडी कार्यालयाच्या दिशेनं, तर दुसरीकडे ईडी कार्यालयातली ही दृश्य पाहतोय आपण. कॅमेरा वन मधली ही दृश्य ईडी कार्यालयाच्या परिसरातील बिलाटपेर परिसरामध्ये, दक्षिण मुंबईमध्ये ईडीचं कार्यालय आणि त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, किंबहुना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा आणि मोबाईल व्हॅनची सुद्धा करडी नजर या सगळ्या घडामोडींकडे असणार आहे. कारण महाराष्ट्रातला सगळ्यात राजकारणातला महत्वाचं व्यक्तिमत्व राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात दाखल होणार आहेत, कोहिनूर मिल प्रकरणात चौकशीला सामोरे जाणार आहेत. अक्षय, निश्चित आपण पाहतोय राज ठाकरे यांचा ताफा निघालेला आहे. आता महालक्ष्मी परिसरातून हा ताफा निघाल्याचा पाहायला मिळत आहे आणि न्यूज 18 लोकमतची टीम सातत्यानं राज ठाकरे यांच्या या ताफ्यावर नजर ठेवून आहे. हा ताफा अगदी थोड्याच वेळ, साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर मात्र हा ताफा ईडी कार्यालयात दाखल होईल आणि 11:30 वाजता राज ठाकरे कोहिनूर मिल प्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जातील. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज ठाकरे यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय आहेत, अमित ठाकरे आहेत, मिताली ठाकरे आहेत, उर्वशी ठाकरे, राज ठाकरे यांची कन्या सुद्धा राज ठाकरे यांच्या समवेत आहे, तर पत्नी ही देखील या देखील राज ठाकरे यांच्या समवेत शर्मिला ठाकरे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी जसं आपण पाहिलं काल आवाहन केलेलं होतं, पत्राच्या माध्यमातून आवाहन केलेलं होतं, लोकांना वेठीस धरलं जाईल असं कुठलंही कार्यकर्त्यांकडून केलं जाऊ नये याकरता आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून केवळ टी शर्ट घालून निषेध नोंदवला गेला. पण चोख पोलीस बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस बंदोबस्तात सुरक्षा व्यवस्थेत हा ताफा निघालेला आहे. अक्षय, का अधिक माहिती, ताफा कुठे पोहोचलाय, साधारणतः किती काळ अपेक्षित आहे? हाजी अली परिसरामध्ये राज ठाकरे यांचा ताफा पोहोचलेला आहे आणि हाजी अली परिसरामधून आता राज ठाकरे यांचा ताफा पुढे महालक्ष्मी होत पेडर रोडला जाईल. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी बघायला मिळते. हाजी अली परिसरात रस्ता तसा मोकळा आहे, मात्र पुढे पेडर रोड जर आपण बघितलं तर अतिशय वाहतुकीच्या दृष्टीने वाहतुकीच्या कोंडीचा रस्ता मानला जातो. कारण त्याच मार्गावरनं आपण आणि आपले अनेक प्रतिनिधी दररोजचा प्रवास करत असतात आणि त्या मार्गावर राज ठाकरे यांना वेळ लागू शकतो. आपण जी वेळ दिली होती की राज ठाकरे यांना साधारण 20 मिनिटाचा वेळ लागू शकतो, तर ती वेळ कदाचित खरी ठरेल. कारण राज ठाकरे यांचा ताफा निघून 10 ते 15 मिनिट झालेले आहे आणि आणखी तेवढाच वेळ राज ठाकरे यांना ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचायला लागेल. राज ठाकरे हे कुठल्याही त्यांच्या ईडी कार्यालयातील हजेरी दरम्यान त्यांच्या चौकशी दरम्यान व्यत्यय येऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. राज ठाकरे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करू नये किंवा त्यांच्या ईडी विरोधात कुठेही निदर्शनं करू नये, ह्या संपूर्ण ताफ्याला कुठेही व्यत्यय येऊ नये या सगळ्यासाठी ठिकठिकाणी प्रत्येक सिग्नलवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण बघतोय हाजी अली, मी माझ्या कॅमेरामनला या ठिकाणचं लोकेशन दाखवायला विनंती करेल की हे हाजी अली परिसर आहे. हाजी अलीचा हा समुद्र किनारा आणि याच ठिकाणावरनं आता राज ठाकरे यांचा ताफा जातोय आणि ह्या सगळ्या परिस्थितीत राज ठाकरे यांची आज ईडी द्वारा चौकशी करण्यात येत आहे आणि एवढ्या शांततेत जो राज ठाकरे यांचा आज ताफा जातोय, खरं तर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही घडामोड बघावी म्हणावी लागेल की ज्या घडामोडी अंतर्गत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी ठोस असं मोठं आंदोलन हाती घेतलेलं नाही. अर्थात त्यामागे राज ठाकरे यांनी जनतेला त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना केलेलं आवाहन असावं. कारण राज ठाकरे यांना ज्यावेळी ईडीची नोटीस आली आणि या ईडीची नोटीस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावना तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या, त्यानंतर एका पदाधिकाऱ्यांनी आत्मदहन केलं, त्यांनी स्वतः आत्महत्या केली, या सगळ्या परिस्थितीनंतर राज ठाकरे यांनी यांना दोनदा आवाहन करावं लागलं की कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशा प्रकारच्या घडामोडी करू नका आणि याचमुळं अतिशय शांत ते आज राज ठाकरे यांचा हा जो ताफा आहे, राज ठाकरे यांचा ताफा ईडीकडे निघालाय. सगळं सोबत आहे. राज ठाकरे तुम्हाला काही अमित ठाकरे.
आपण बघतोय ही दृश्य राज ठाकरे यांच्या ताफ्याची ही दृश्य आहेत. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर राज ठाकरे आता पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर बंदोबस्त जो आहे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवलाय. कृष्णकुंजेपासून ईडीच्या कार्यालयापर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ईडीच्या कार्यालय परिसरामध्ये काही ठिकाणी 144 कलम जमावबंदीचं लागू करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर पोलीस छावणीचं रूप जे आहे ते कृष्णकुंज. आणि निश्चित निश्चित पण संदीप आपण पाहतोय खरं तर याच विषयी बोलण्याकरता आपल्या बरोबर काही मान्यवर सुद्धा स्टुडिओत उपस्थित आहेत. रुबेन आहेत प्रवक्ते आपसे तर रवी श्रीवास्तव सुद्धा आहेत सामाजिक कार्यकर्ते. रुबेन या सगळ्या दृश्यांचा अर्थातच तुमच्याकडे येणारच आहे पण सामाजिक कार्यकर्ते आहेत रवी श्रीवास्तव ही सगळी दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहेत. विधानसभा निवडणूक समीप आलेली आहे. प्लीज देखिए ये एक दमनात्मक कार्रवाई है. एक केस निकाल करके जो 10 से 15 साल ज़्यादा पुराना है उसको निकाल के बिना कोई चार्जशीट दाखिल किए एक राजनेता को इस तरीके से ईडी के कार्यालय में बुलाना पूछताछ करना ये एक सरासर एक जिसे कहना चाहिए मेलाइस है. क्योंकि कल आपने देखा चिदंबरम जी के साथ में भी यही हुआ. कोई केस नहीं है, कुछ भी नहीं है उनके खिलाफ, कोई डॉक्यूमेंट नहीं है, कोई रिपोर्ट नहीं है, मगर कितना बड़ा आपने एक पूरा ड्रामा वहाँ पर दिल्ली में देखा. किस तरह सीबीआई के अधिकारी गेट के ऊपर से फलांग करके उनके घर में घुसे और उन्हें पकड़ा और लेके गए. निश्चित निश्चित रवि जी तुमच्याकडून या संदर्भात जाणून घेणारच आहोत पण अक्षय आता हा ताफा पेडर रोड पास करताना दिसतोय आणि हा ताफा अतिशय जवळ आलेला आहे. केवळ 10 ते 15 मिनिटात ईडी कार्यालय. नक्कीच लागवी 10 ते 15 मिनिटात हा राज ठाकरे यांचा जो संपूर्ण ताफा आहे हा ईडी कार्यालयामध्ये जाईल. आणि आपण बघतोय राज ठाकरे यांचा हा संपूर्ण ताफा आपण पाहतोय की कृष्णा पेडर रोड परिसरातील पेडर रोड परिसरामध्ये लता मंगेशकर यांच्या निवासस्थानाच्या इथून हा ताफा पुढे येताना पाहायला मिळतोय. आणि आता पेडर रोड पास करून हा ताफा पुढे जाणार आहे ईडी कार्यालयाजवळ. अक्षय काय माहिती मिळते या संदर्भात समीप येते ही वेळ 11 वाजलेले 11:30 वाजता ईडी कार्यालय गाठायचंय. नक्की 11:30 वाजता ईडी कार्यालय गाठायचं आणि त्यावेळेपर्यंत राज ठाकरे हे पोहोचतील अशा प्रकारची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांचा ताफा आता पेडर रोडला आलाय. पेडर रोडला वाहतुकीची कोंडी होती मात्र पोलिसांनी सगळ्या वाहतुकीचे जे सगळे सिग्नल जे दक्षिण मुंबईकडे जातात हे सिग्नल सुरू केले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ही जलद गतीनं पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्याचमुळं राज ठाकरे यांचा जो ताफा आहे हा राज ठाकरे यांचा ताफा पुढे पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळतं. पेडर रोड परिसरातील दृश्य आहे राज ठाकरे यांच्या ताफ्याची लागवी आणि पेडर रोड परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि याचमुळं राज ठाकरे यांचा जो ताफा आहे हा या ताफ्याला व्यत्यय येतो. आणि राज ठाकरे यांचा हा सगळा ताफा जर आपण बघितला तर ईडी कार्यालयाच्या दिशेने निघाला आणि ईडी कार्यालयाच्या दिशेने जेवढी नेमकी संपूर्ण राज ठाकरे यांच्या ताफ्याची जी दृश्य असणार आहे ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण दाखवत राहू. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी उतरून सुद्धा या संपूर्ण परिसराचं वर्णन आपण बघतोय. मोठी वाहतुकीची कोंडी या सगळ्या परिसरात आहे आणि अशातच राज ठाकरे यांचा जो ताफा आहे राज ठाकरे यांचा ताफा हा ईडी कार्यालयाच्या दिशेने निघताना आपल्याला बघायला मिळतोय. त्यांचे सहकारी त्यांचा परिवार राज ठाकरे यांचा या संपूर्ण ताफ्यादरम्यान आपल्याला सोबत असताना दिसायला मिळतं आहे. आणि सध्या पेडर रोड परिसरात कारण पेडर रोड परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती आणि पेडर रोड परिसरामध्ये या ताफ्याला वाहतुकीचा या ताफ्यात वाहतुकीचा व्यत्यय लागवी आपण बघतोय आला होता. आणि त्याचमुळं धीम्या गतीनं